Okay, everybody. So before starting this lecture, I have few instructions for you. Okay, सगळ्यांनी लिहिलं का त्यांचं नाव, क्लास आणि मीडियम? आय होप ऑल ऑफ यू हॅव रिटन. ओके, ठीक आहे. तर कुणीही माईक चालू करायचं नाही आहे, कुणीही व्हिडिओ कॅम चालू करायचं नाही आहे, ठीक आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहीत आहेत अगोदरच, ठीक आहे. आणि चॅट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे बिफोर यू राईट एनिथिंग, बिफोर यू राईट एनी क्वेश्चन ऑर वाईल गिविंग एनी आन्सर. ओके, ठीक आहे. माझा आवाज येत नसेल किंवा स्क्रीन विजिबल नसेल वगैरे तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता, ठीक आहे. अजून स्क्रीन शेअर केलेली नाही आहे मी. आय शेअर द स्क्रीन. ओके, ओके, जस्ट गिव मी फ्यू सेकेंड्स. आय एम शेअरिंग स्क्रीन. ओके, ओके, स्क्रीन शेअर केलेली दिसते का सगळ्यांना? प्लीज लेट मी नो. ओके, सो व्हॉट वी आर इन द एक्झोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट टू, वी आर स्टडिंग एक्झोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट सेकंड. ओके, हियर वी आर. इन दिस चैप्टर व्हाट वी हैव स्टडीड, वी हैव स्टडीड दैट द वेरियस लैंड फॉर्म्स मेड बाय द रनिंग वाटर, राइट. आल्सो वी हैव स्टडीड दैट द वेरियस लैंड फॉर्म्स दैट आर मेड बाय द ग्लेशियर. ओके, आई होप यू रिमेंबर दिस फ्रॉम द लास्ट लेक्चर. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण रनिंग वॉटर म्हणजे काय, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ रनिंग वॉटर इन आवर अर्थ, रिवर्स. ओके, तर रिवरमुळे काय कोणकोणते लँडफॉर्म्स तयार होतात ते आपण पाहिलं. व्हॉट इज द इरोजनल वर्क ऑफ रिवर, व्हॉट इज द डिपॉझिशनल वर्क ऑफ रिवर, व्हॉट इज द ट्रान्सपोर्टेशनल वर्क ऑफ रिवर, वी हॅव स्टडीड दॅट. ओके, हाऊ जॉर्जेस आर फॉर्म, हाऊ केनियन्स आर फॉर्म, राईट, हाऊ मँडरिंग ऑफ रिवर हॅपन्स, वी हॅव स्टडीड दॅट इन दी रिवर रिवर सेक्शन. ओके, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, वर्क ऑफ ग्लेशियर्स अँड लँडफॉर्म्स, राईट. ग्लेशियर्समुळे कोणते लँडफॉर्म्स तयार होतात ते आपण पाहिलं आणि कसे तयार होतात. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, इरोजनल वर्क ऑफ ग्लेशियर कसं होतं, ठीक आहे.
आणि क्रिक्स आणि हॉर्न कसे तयार होतात, बरोबर. त्यानंतर हँगिंग व्हॅलीज, यू शेप्ड व्हॅलीज अँड अदर व्हेरियस लँडफॉर्म्स मेड बाय ग्लेशियर्स हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. ठीक आहे. नाव द वर्क ऑफ विंड अँड द लँडफॉर्म्स प्रोड्यूस हे पण आपण याचा पहिला पॅराग्राफ आपण घेतला होता, राईट. दॅट वी हॅव लर्न दॅट अर्लियर द मुवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड ॲज अ वाइंड अँड ही वाइंडमुळं काय कोणकोणते लँडफॉर्म्स तयार होतात हे आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. सो टुडे विल स्टडी द इरोजनल वर्क ऑफ वाइंड विंड देन डिपॉझिशनल वर्क ऑफ विंड्स, राईट. ओके. So today we're going to study about the erosional then depositional work of winds and other landforms that is made by the running air, that means wind. Okay, please let me confirm again. Let me know that maza aawaz tumcha paryant vyavasthit yetoy ka ani screen tumhala visible ahe ka. ओके, लेट स्टार्ट. सो इरोजनल वर्क ऑफ विंड, व्हॉट इज मीन बाय विंड. ओके, विंड म्हणजे काय असतं हे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. विंड म्हणजे सिम्पली हवा, वाहतं वारा. ठीक आहे. द फ्लोइंग एअर ऑर रनिंग एअर. ओके. विंड कॅरीज स्मॉल पार्टिकल्स, स्मॉल पेबल्स एक्सेट्रा अलॉंग विथ इट. These particles cause erosion along rock coming in the way due to friction. This leads to the formation of mushroom rocks, deflation hollows and yardangs. ठीक आहे. तर विंड म्हणजे काय. विंड इज अ रनिंग एअर, राईट. अँड वेन दिस विंड फ्लोज, इट फ्लोज अलॉंग विथ दी स्मॉल स्मॉल पार्टिकल्स ऑफ various it may be a soil or it may be a rock particles. Okay, so these solid particles when flow with the air, what happens, they came in contact with the various landforms or various rocks, right. And due to friction the various landforms and various structures are formed. Okay, and what are those? The first one is mushroom rock, then second one is deflation hollows, and the third one is the yardangs. ठीक आहे. जेव्हा एअर फ्लो करत असते तर त्याच्यामध्ये काय काय असतं, तर जे सॉलिड पार्टिकल्स असतात सॉइलचे किंवा रॉकचे ते त्याच्याबरोबर ते फ्लो करत असतात. आणि त्यामुळे काय होतं की हे जे पार्टिकल्स आहेत जेव्हा एखाद्या रॉकच्या किंवा एखाद्या स्ट्रक्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी फ्रिक्शनमुळे म्हणजे घर्षणामुळे, ठीक आहे, तिथे घर्षण होतं आणि इरोजनल वर्क होतं तिथं. ठीक आहे. तर आता आपण पाहूया की कशा प्रकारचं इरोजनल वर्क होतं. ठीक आहे. सो हियर फिगर ऑफ यार्डिंग्स गिवन हियर. ओके, हार्ड रॉक अँड सॉफ्ट रॉक. सो इफ यू कॅन सी इन दिस फिगर हियर द लेअर ऑफ हार्ड रॉक इज हियर अँड द लेअर ऑफ सॉफ्ट रॉक इज हियर. ओके, दीज आर सँडविच बिटवीन इच अदर्स. ओके. So when air flows in the direction parallel to the hard rock and the soft rock, what happens? The perpendicular to the hard and soft rock, what happens? This soft rock, which is soft in nature, will erode. Okay, will get eroded. तर या फिगर मध्ये आपण पाहू शकतो की इथं जो सॉफ्ट रॉक आहे तो काय झाला आहे, इरोड झाला आहे. ठीक आहे. आणि जो हार्ड रॉक आहे तो कमी इरोड झाला आहे. आणि याच्यामुळं ज्या घळ्या किंवा तिथं जो हॉलो स्पेस तयार झाला आहे त्याला काय म्हणायचं, यार्डन्स. ठीक आहे. देन मशरूम रॉक. हिअर
You can see in this figure, mushroom rock is here. Okay, here you can also see that due to the running wind or running air, the particles are which are flowing with the wind are comes in contact with this rock, and the bottom part of this rock is get eroded, and a mushroom type of structure is formed here. Okay, तरी तो मशरूम टाइप सारखा हा जो रॉक दिसतोय आपल्याला हा कशामुळे झाला आहे, तर जो बॉटम पार्ट आहे तो सॉफ्ट असेल किंवा बाकीचे काही कारण असतील त्याला, आणि तो जो सॉफ्ट पार्ट आहे त्याची झीज झाली आहे कशामुळे, एअरमुळे. ठीक आहे, आणि तिथे हा मशरूम रॉक तयार झाला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तिथं लँडफॉर्म जिथे तयार होतो त्याला मशरूम रॉक असं म्हणतात. ठीक आहे, तर यू माइट बी वंडर दॅट की एवढीशी एअर कसं काय हा रॉक ला एवढं इरोड करू शकते. तर बेसिकली इथं इरोजनल वर्क आहे, इट इज दर दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज फॉर्म ओवर लार्ज पिरियड ऑफ टाइम. लार्ज म्हणजे किती, तर लार्ज म्हणजे ओवर इट कॅन बी 100 इयर्स ऑफ टाइम. ठीक आहे, तर हे जे स्ट्रक्चर तयार व्हायला मे बी 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष हा खूप लॉंग पिरियड लागतो. ठीक आहे, जर तुम्ही असं ठरवलं एखादा दगड मोठा वाऱ्यामध्ये एखाद्या मोकळ्या स्पेसमध्ये नेऊन ठेवला, आणि जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की 1 आठवड्याने किंवा 10 दिवसांनी त्या रॉकमध्ये इरोजन होईल, तर ते तुम्हाला नाही पाहायला मिळणार. वाय? बिकॉज रॉक इज व्हेरी सॉलिड अँड हार्ड, इट टेक्स व्हेरी लॉंग टाइम टू गेट इरोडेड. ओके, समजलं? ओके, नाव डिपॉझिशनल वर्क ऑफ माइंड. ओके, डिपॉझिशनल वर्क ऑफ विंड. सँड पार्टिकल्स दॅट ब्लो विथ द विंड आर सँड पार्टिकल दॅट ब्लो विथ द विंड आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज. ओके, दोज पार्टिकल विच आर फाईन आर कॅरीड ओव्हर लार्जर डिस्टन्स, वाईल द लार्जर वन्स गेट ट्रान्सपोर्टेटेड टू शॉर्टर डिस्टन्स ओनली. ओके, सो नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द डिपॉझिशनल वर्क ऑफ विंड्स. ओके, आय होप यू अंडरस्टँड दी मीनिंग ऑफ डिपॉझिशनल वर्क. ओके, आपण डिपॉझिशनल वर्क म्हणजे काय असतं तर हे तुम्हाला समजलं असतं. ठीक आहे, डिपॉझिशनल वर्क म्हणजे काय, साठा तयार होतो किंवा एखाद्या ठिकाणी साठा जिथं तयार होतो, डिपॉझिशन जिथं होतं त्याला डिपॉझिशनल वर्क असं म्हणतात. सर, नाव यू कॅन इमॅजिन दॅट दि सँड पार्टिकल्स दॅट ब्लो विथ द विंड आर डिफरंट शेप्स अँड साईज. जी हवा असते तिच्यामध्ये जे पार्टिकल्स फ्लो होत असतात ते डिफरंट साईज अँड शेपचे असतात. बरोबर, त्यांच्यापैकी काही असतात जे फाईन असतात, अतिशय छोटे असतात, आणि काय काही असतात ते अतिशय लार्ज असतात आणि मोठे असतात. सो जे लार्जर पार्टिकल्स आहेत ते कमी डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करतील बेसिकली, ऑब्व्हियसली, आणि जे स्मॉलर पार्टिकल्स आहेत ते लार्ज डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करतील विद इन एअर ऑर विथ द फ्लो ऑफ द एअर. बरोबर, सो these sand particles get deposited in the desert and semi arid climate. As a result specific landforms are formed. Okay, so basically as all of you know that the main the erosional depositional and transportation work of wind ahe te basically konte area madhe hota, arid areas madhe hota. Theek hai, mhanje jithe jaast jhade nahi ahet, jithe jaast jangal nahi ahet, दुष्काळाचा म्हणजे जिथे जास्त एरिड असा एरिया आहे. ठीक आहे, दुष्काळी जसा एरिया आहे अशा ठिकाणी आपल्याला जे इरोजनल डिपॉझिशन आणि ट्रान्सपोर्टेशन वर्क ऑफ विंड आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला फॉरेस्टमध्ये विंडचं जे डिपॉझिशनल ट्रान्सपोर्टेशन वर्क आहे ते पाहायला मिळणार नाही जास्त. का बरं, कारण एअर फ्लो व्हायला तिथे बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत, झाडं वगैरे जास्त असल्यामुळे. पण जो मोकळा एरिया असतो, जो मैदानी प्रदेश असतो, फॉर एक्झाम्पल दी एरिड एरियाज लाईक दी डेझर्ट एरियाज, अशा ठिकाणी आपल्याला विंडचं जे डिपॉझिशनल ट्रान्सपोर्टेशन आणि इरोजनल वर्क आहे ते पाहायला मिळतं. ठीक आहे, सो द सँड पार्टिकल्स गेट डिपॉझिटेड इन द डेझर्ट अँड सेमी एरिड क्लायमेट. ॲज अ रिझल्ट स्पेसिफिक लँडफॉर्म्स आर फॉर्म. आणि याच्यामुळे काय होतं की एक स्पेसिफिक प्रकारचे लँडफॉर्म्स फॉर्म होतात. ठीक आहे, सँड ड्यून्स, देन बर्चान्स, देन सेव्स, रिपल्स मार्क्स, देन लोईस प्लेन्स एक्सेट्रा आर दी फॉर्म बाय दी विंड डिपॉझिशन. सो बेसिकली दीज ऑल आर दी
डिपॉजिशनल लँडफॉर्म्स बाय दी विंड. ओके, तर तुमच्यापैकी कुणी जर वाळवंटाला भेट दिली असेल राजस्थानमध्ये वगैरे, किंवा टीव्हीमध्ये जर तुम्ही ऑब्व्हियसली पाहिलंच असेल वाळवंट कशा प्रकारचं असतं, आणि सँड ड्यून्स म्हणजे जे वाळूचे जे मोठे मोठे हिल्स असतात, टेकड्या असतात. फॉर एक्झाम्पल हिअर यू कॅन सी इन दिस फिगर सँड ड्यून, दॅट इज बर्चान, त्याला बर्चान सुद्धा असं म्हणतात. ठीक आहे, तर हा जो सँड ड्यून आहे या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता, हा काय आहे, इट इज अ डिपॉजिशनल वर्क ऑफ विंड. ओके, हवेच्या फ्लोमुळे जे मातीचे कण आहेत, वाळूचे कण आहेत, ते एका ठिकाणी साचले आहेत, डिपॉझिट झाले आहेत, त्याच्यामुळे एक ड्यून तयार झाला आहे. ठीक आहे, इट इज नोन एज अ सँड ड्यून. हिअर रिपल मार्क्स. ओके, सो हिअर इन दिस फिगर यू कॅन सी दॅट सम काइंड ऑफ मार्क्स आर फॉर्म्ड ऑन दी दिस सॉइल हिअर, राईट. या मातीवरती, या वाळूवरती ते काय झालं आहे, काही एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे मार्क्स क्रिएट झाले आहेत. ते कशामुळे झालंय, कुणी मॅनमेड आहेत का, ते कुणी येऊन बनवलेले आहेत का, कुठल्या प्राण्यांनी बनवलेले आहेत का, नो, इट इज फॉर्म ड्यू टू दी दी डिपॉझिशनल वर्क ऑर दी ड्यू टू दी दी ब्लोविंग विंड. ओके, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे जे व्हेरियस मार्क्स, एका विशिष्ट प्रकारचा जो पॅटर्न तयार झाला आहे इथे, तो कशामुळे झाला आहे, इट इज ड्यू टू दी ब्लोविंग विंड. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट आर द डिपॉजिशनल वर्क ऑफ विंड्स, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला येतं. ठीक आहे, नाउ नेक्स्ट, हिअर यू कॅन सी दी अनादर एक्झाम्पल्स ऑफ दी सँड माउंट्स. ओके, सँड माउंट्स कशा प्रकारचे असतात हे पण इथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, देन यार्डिंग्स आपण तिथे एक डायग्राम वरती पाहिली होती. ऍक्च्युअल मध्ये यार्डिंग्स कसे असतात, यार्डिंग्स कसे असतात, तर हे तर या फिगरमध्ये आपण पाहू शकतो. ओके, सम पिक्चर्स ऑफ लँडफॉर्म्स प्रोड्यूस बाय द वर्क ऑफ द विंड्स आर गिवन बिलो. सी द पिक्चर्स अँड राईट इन द बॉक्स वेदर दे हॅव बीन फॉर्म्ड बाय द इरोजन ऑर डिपॉझिशन. ठीक आहे, तर हे जे फिगर्स आहेत, तर इथे एक बॉक्स दिलेला आहे, एमटी बॉक्स. इथे तुम्हाला काय लिहायचं आहे की हा जो मशरूम रॉकच्या पुढे छोटासा बॉक्स दिला, याच्यामध्ये काय लिहायचं आहे की मशरूम रॉक डिपॉझिशनल वर्कमुळे झालेला आहे की इरोजनल वर्कमुळे झालेला आहे. ठीक आहे, सेम फॉर द सँड ड्यून्स अँड रिपल मार्क्स. ओके, आय होप यू आर एबल टू राईट द करेक्ट आन्सर हिअर. ओके, तर तुम्हाला आतापर्यंत माहित झालं असेल की हे जे व्हेरियस लँडफॉर्म्स आहेत ते डिपॉझिशनल वर्क आहे की इरोजनल वर्क आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही फिलअप करायचं आहे तुमच्या बुकमध्ये. ओके ओके, फाइंड आउट वेअर विल यू फाइंड मशरूम रॉक्स इन दी डेक्कन प्लेटाऊ. कॅन यू फाइंड दी वर्क ऑफ विंड नियर कोस्टल एरियाज. What landforms will be formed there? Okay, so this is an extra question that you have to think on that and you have to search on that. Okay, ki mushroom rock aplya deccan plateau madhe kothe pahayla milel, tar tumcha paki kunala maiti asel, tumcha paki kuni guess karu shakat asel, tar tumhi chat box madhe lihu shakta. Otherwise you can tumhi google varti search karu shakta. Ani tyach pramane, can you find the work of wind near coastal areas? What landforms will be formed there? Coastal area मध्ये कशा प्रकारे विंडचं वर्क होऊ शकतं हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, राईट दी नेम ऑफ लँडफॉर्म्स विथ विच द फॉलोइंग डायग्राम्स आर असोसिएटेड. ओके, color the eroded and the remaining part if any in the given diagram. Okay, so basically here these diagrams are given here and you have to recognize here that which diagram is represent which erosional or depositional work. Okay, to hi pahili diagram ahe ti kay represent karte, kashachi diagram ahe koni sangu shakta ka chat box madhe. प्लीज लेट मी नो, ही जी डायग्राम आहे पहिली, व्हॉट इट इंडिकेट्स,
व्हाइट मध्ये जी डायग्राम आहे ती काय आहे, ती काय आहे, कोणता लँडफॉर्म आहे, मैत्री सेड मशरूम रॉक, व्हेरी गुड. अदर्स डोंट यू रेकॉग्नाइज इट, बाकीच्यांना समजत नाहीये का, बाकीच्यांना रेकॉग्नाइज करता येत नाहीये का. ओके, सेकंड डायग्राम काय इंडिकेट करते, काय काय असू शकतं हे, वेदर इट इज अ सँड ड्यून्स ऑर सँड माउंट्स ऑर रिपल मार्क्स, व्हॉट इज इट, द थर्ड वन इज व्हॉट अँड द फोर्थ वन इज. ओके, हे काय आहे ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगा. मशरूम रॉक, मशरूम रॉक, सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ वन काय असेल. व्हेरी इझी, खूप इझी आहे आणि खूप सिम्पल आहे ते, तुम्ही इझिली ते डायग्राम बघून ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द वर्क ऑफ द विंड. ओके, नाउ वर्क ऑफ सी वेव्स अँड द लँडफॉर्म. ओके, तर आतापर्यंत आपण काय शिकलो, आतापर्यंत आपण शिकलो वी हॅव स्टडीड दॅट द वर्क ऑफ डिपॉझिशनल इरोजनल अँड ट्रान्सपोर्टेशन, वर्क ऑफ रनिंग वॉटर हे पण शिकलो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की डिपॉझिशनल ट्रान्सपोर्टेशन आणि इरोजनल वर्क ऑफ ग्लेशियर, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की डिपॉझिशनल ट्रान्सपोर्टेशनल वर्क ऑफ अँड इरोजनल वर्क ऑफ विंड, राईट. त्याच्यानंतर आपण आता काय पाहणार आहोत, वर्क ऑफ सी वेव्ज अँड द लँडफॉर्म. सी वेव्ज ज्या असतात त्याच्यामुळे काय लँडफॉर्म तयार होतात ते आता आपण पाहणार आहोत. ओके, सो in the coastal areas sea waves carry out erosional depositional and transportational work, winds and tides causes the movements of sea water and as a result waves come to the coast because of their hitting rocks at the coast. Erosion of the rocks occur in coastal areas having wide beaches, waves carry out depositional work. Okay, tar in the coastal areas we all know that these sea waves are carry out erosional depositional and transportational work, same as like the winds or the running water carries out or makes the erosional depositional works like that. Same, the waves which are continuously which is the phenomenon which continuously happening inside the river, sorry, in the ocean, right, or in the seas, and we can observe these waves in the coastal areas. Okay, but when these waves hit at the coastal areas continuously, the land or the structures that are present at the coastal areas get eroded. Okay, tar coastal area madhe je khadak astat, theek hai, samudracha kinaryavarti, tar jo continuously je laat yet aste samudramadhe, त्याच्यामुळे काय होतं की तिथे सुद्धा इरोजनल वर्क होतं आणि डिपॉझिशनल आणि ट्रान्सपोर्टेशनल वर्क सुद्धा तिथे होतं. तर तिथे कशा प्रकारे होतं ते आता आपण पाहणार आहोत. विंड अँड टाइड्स कॉजेस द मोमेंट्स ऑफ द सी वॉटर, एज अ रिझल्ट वेव्स कम टू द कोस्ट बिकॉज ऑफ देअर हिटिंग द रॉक्स ऍट द कोस्ट, इरोजन ऑफ द रॉक्स ऑकर. जो रॉक असतात कोस्टल एरियामध्ये तिथे कंटिन्युअसली काय करत असते, जी वेव आहे ती हिट करत असते आणि त्याच्यामुळे तिथे इरोजनल डिपॉझिशन आणि ट्रान्सपोर्टेशनल वर्क होत असतं. ठीक आहे, नाव इरोजनल वर्क ऑफ सी वेव्ज. वेन द सी वेन द वेव्ज ब्रेक ॲट द कोस्ट, दे ब्रिंग विथ देम वॉटर, देन ट्रान्सपोर्टेड स्टोन्स, पेबल्स अँड सँड पार्टिकल्स एक्सेट्रा. दीज लीड टू द इरोजन ऑफ द कोस्ट बिकॉज ऑफ द केमिकल अँड हायड्रॉलिक ॲक्शन ऑफ द सी वेव टू erosion occurs. Okay, so when the waves break at the coast, they bring with them water, transported stones and pebbles and particles. Okay, so same as like we have studied in the
running air, that the wind, when the wind flows, it flows with the small particles and the also big particles of soil and rock also flow with the air. Same like that, when a wave break at the coast, it bring along with it a water, obviously, then the small particles, then the pebbles, sand particles and transported stones. ती लाट असते ती ज्या वेळेस हिट करते कोस्टल एरियामध्ये त्यावेळेस ती काय करते, पाणी आहे ते ऑब्व्हियसली पाणी कोस्टल एरियामध्ये खडकांवरती हिट करतं. त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये छोटे छोटे सँड पार्टिकल्स असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाळूचे कण, पॅबल्स, ठीक आहे, किंवा छोटेसे स्टोन्स असतात, छोटेसे खडक दगड असतात छोटे छोटे, ते सुद्धा त्या वेव बरोबर त्या खडकावरती हिट करतात, ठीक आहे. Landforms like wave cut platforms, sea caves, sea arches, sea cliffs, etc. are formed because of the erosional work of the waves. Okay, so what are the landforms formed due to this action? Wave cut platforms, sea caves, sea arches and sea cliffs. Okay, tar figure madhe apan pahuya ki sea caves, tyanantar sea cliffs he kasha prakarche astat. Now here a sea cave is here. ठीक आहे, या फिगर मध्ये तुम्ही पाहू शकता की सी केव्स कशा प्रकारचे असतात. केव म्हणजे काय? गुफा, ठीक आहे. तर हा जो कोस्टल एरिया आहे आणि हा खडक आहे, ठीक आहे, दिस इज अ रॉक, आणि पाणी समुद्राचं पाणी लाटेद्वारे इथे कंटिन्युअसली हिट करत राहतं, त्याच्यामुळे हा जो बॉटमचा पार्ट आहे तो काय झाला, इरोड झालेला आहे, आणि अशाच प्रकारे इथे केव टाईप स्ट्रक्चर तयार झालेला आहे. ओके, so this is known as a sea cave. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत व्यवस्थित? am I clearly audible? okay. तर सी केव्स कशा प्रकारचे असतात हे तुम्हाला समजलं. त्यानंतर sea cliffs. Sea caves. Then sea cliffs, sea arches. Okay. So this is sea cliff. हा काय आहे? sea cliff आहे. तरी याच्यामध्ये आपण पाहू शकता, वी कॅन सी इन दिस फिगर दॅट हाऊ दिस सी क्लिफ इज फॉर्म. हा जो मोठा असा हा जो स्ट्रक्चर आहे सी क्लिफच, हे कसं फॉर्म झालेलं आहे? तर बेसिकली वेव्ज हिट केल्यामुळे हा जो रॉक आहे तो बेसिकली कट झाला आहे, ठीक आहे, आणि कट झाल्यामुळे इथे स्टीप असा स्लोप तयार झालेला आहे आणि क्लिफ तयार झालेली आहे, ठीक आहे. सो दिस इज नोन ऍज अ सी क्लिफ. त्यानंतर बीचेस, बीचेस तुम्हाला माहितीच आहेत, ऑल ऑफ यू नो दॅट. देन सी आर्च, ओके, हिअर इज द सी आर्च. ओके, इज हिअर इज व्हेरी इंटरेस्टिंग टाइप ऑफ लँडफॉर्म इज फॉर्म्ड हिअर. तिथे तुम्ही पाहू शकता सी आर्चेस कशा प्रकारचे असतात, ठीक आहे. तर आर्च मध्ये काय असतं? तर आर्च तुम्हाला माहित आहे की धनुष्यबाण, त्याला आर्च असं म्हणतात, ठीक आहे. तर आर्च टाइप सारखं इथे एक स्ट्रक्चर तयार झालं आहे, ठीक आहे. हा जो रॉक आहे तो काय होता? पूर्ण होता, ठीक आहे. इट वॉज टॉप टू बॉटम अ सॉलिड हार्ड रॉक वॉज देअर. पण काय झालं आहे ते? ड्यू टू द कंटिन्युअस हिटिंग ऑफ द वेव्स, द बॉटम पार्ट ऑफ दिस रॉक गेट इरोडेड अँड द हॉलो स्ट्रक्चर इज फाउंड हिअर, ठीक आहे. एक हॉलो असा पार्ट तयार झाला आहे मध्ये, तर याला सी आर्च असं म्हणतात, ठीक आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिपॉझिशन वर्क ऑफ द वेव्स. ओके सर, ह्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्ही इथं ह्या फिगर मध्ये पाहू शकता की कशा प्रकारे जे लँडफॉर्म्स आहेत ते तयार होत असतात. तर पहिला जो आहे तो सी स्टॅक्स आहेत, सी आर्च आहे. सी आर्च तर आता आपण पाहिला की कसा असतो, ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला सी क्लिफ आहे आणि खाली सी केव्ज आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे ते इथं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे.
अशा प्रकारे इथे सी केव्स आणि वेरियस टाइप्स ऑफ द लँडफॉर्म्स आहेत ड्यू टू दी वर्क ऑफ टाइड्स और वेव्स. हे कशा प्रकारे तयार होतात तर इथे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, ठीक आहे, त्या फिगरमध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो. नाव वी हॅव कम्प्लिटेड द इरोजनल वर्क ऑफ वेव्स. नाव लेटेस्ट ट्राय टू अंडरस्टँड द डिपोझिशनल वर्क ऑफ द सी वेव्स. द इरोडेड मटेरियल्स अक्युम्युलेट ऍट द सी बेड. ओके, सो द इरोडेड मटेरियल्स अक्युम्युलेट ऍट द सी बेड बिकॉज ऑफ द टाइड्स. दे कीप ऑन मूव्हिंग टुवर्ड्स द कोस्ट and away from the coast. They become fine because of the attrition and hitting each other. Deposition of such a material occurs at the place where the effect of waves is less. Landforms like beaches, sandbars, lagoons are formed due to the deposition of work of the sea waves. Okay, so the eroded material formed due to the deposition work of sea waves in the ocean or in the sea. The small false particles are came along with the tides. Okay, tar ji wave ahe tichya barobar small small particles ahet te kay kartat jama hotat ani te panyacha bottom la sea bed la jaun basatat. Theek hai, parantu continuously ji wave ahe ती कोस्टल एरियामध्ये जात असते, त्याच्याबरोबर ते जे सँड पार्टिकल्स आहेत ते सुद्धा मूव्ह होतात. ठीक आहे, आणि अशा ठिकाणी जाऊन ते साठतात, अशा ठिकाणी ते जाऊन डिपॉझिट होतात ज्या ठिकाणी वेव्स आहेत त्यांचं इफेक्ट आहे तो कमी आहे. ठीक आहे, तर तुम्ही सिम्पली इमॅजिन करा, ज्यावेळी तुम्ही कोस्टल एरियामध्ये जातात तर तुम्ही बीचेस वरती गेल्यावर जी सँड असते अतिशय मऊ मऊ वाळू असते ती तिथं आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही असं कधी इमॅजिन केलं का की ती वाळू नक्की तिथे कोठून आली? ठीक आहे, तिथं तिथं कोणी आणून टाकलेली नाहीये. ठीक आहे, आणि कंटिन्युअसली तिथे फॉर्म होत असते आणि ती लाटेद्वारे ती वाळूचे कण कोस्टल एरियामध्ये डिपॉझिट केले जात असतात. ठीक आहे, सो दिस इज द डिपॉझिशनल वर्क ऑफ वेव्स. ओके, बीचेस, लगून्स, सँड बार्स अँड लगून्स ओके आर फॉर्म ड्यू टू डिपॉझिशनल वर्क ऑफ द सी वेव. तर बीचेस म्हणजे काय आपण पाहिलं, ठीक आहे, हिअर लगून्स चे डायग्राम दिले आहे का इथं पाहूया? नो, नॉट गिवन हिअर. अँड द सँड बार्स, ओके, लगून्स डायग्राम ऑफ लगून इज गिवन हिअर. ओके, सो लगून मीन्स व्हॉट? बेसिकली इट इज अ वॉटरी एरिया ऑर द लेक टाइप बिसाइड द ओशन. ओके, समुद्राच्या शेजारी असा लेक टाइपचा जो एरिया असतो, लेक असतो छोटस, त्याला लगून असं म्हणतात. ठीक आहे, सो हिअर ऑल्सो हिअर आर वेरियस इमेजेस आर गिवन हिअर अँड यू हॅव टू रेकॉग्नाइज आयडेंटिफाय व्हॉट इज दी दॅट फिगर रिप्रेझेंट व्हॉट टाइप ऑफ वर्क ऑफ सी वेव्स. ओके, आयदर इट इज डिपॉझिशनल ऑर इरोजनल. तर इथं सी वेव आहे, त्याच्या पुढे जो बॉक्स आहे तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे की ते डिपॉझिशनल वर्क आहे की इरोजनल वर्क आहे. सेम फॉर दिस लगून्स, वेव कट प्लॅटफॉर्म, आर्च, सी आर्चेस, देन सी क्लिफ, बीच अँड सँड बार. ओके, वर्क ऑफ ग्राउंड वॉटर अँड लँडफॉर्म्स प्रोड्यूस्ड. ओके, वर्क ऑफ ग्राउंड वॉटर. तर आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? वी हॅव स्टडीड अबाउट द रनिंग वॉटर. ओके, रिव्हर
मुळे कसे डिपॉझिशनल इरोजनल अँड ट्रान्सपोर्टेशन वर्क होतं पाहिलं. सेम वी हॅव स्टडीड अबाउट दी ग्लेशियर विंड देन सी वेव अँड हियर द नेक्स्ट वन इज द वर्क ऑफ ग्राउंड वॉटर ओके अँड लँडफॉर्म्स प्रोड्यूस्ड. तर ग्राउंड वॉटरमुळे काय काय लँडफॉर्म्स कसे कसे तयार होतात ते आता आपण पाहूया. ग्राउंड वॉटर म्हणजे काय? आय होप यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर म्हणजे जे जमिनीखाली आपल्या अर्थची क्रस्ट आहे, अर्थचा जो सरफेस आहे त्याच्याखाली जे वॉटर आहे त्याला ग्राउंड वॉटर असं म्हणतात. ठीक आहे. आणि आपले जे बोरवेल्स आहेत किंवा वेल्स आहेत त्याद्वारे आपण ते वॉटर पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी आपण एक्स्ट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे. आणि जमिनीमध्ये कुठून येतं पाणी? इट इज ड्यू टू द रेन वॉटर. ओके. सो द रेन वॉटर सीप्स बिलो द अर्थ सरफेस थ्रू द पोरस रॉक्स ऑर क्रॅक्स इन इन द रॉक्स. सो दिस वॉटर अक्युमुलेट्स इन द नॉन पोरस लेअर ऑफ द रॉक. दिस अक्युमुलेटेड वॉटर इज कॉल्ड एज ग्राउंड वॉटर. ओके. सो जो रेन वॉटर आहे, सो रेन वॉटर पीप्स थ्रू म्हणजे पाझरणी. ठीक आहे. तर जो रेन वॉटर आहे, पावसाचं पाणी आहे, ते काय करतं, जे सॉफ्ट रॉक असतात आपल्या अर्थ सरफेस वरती, पोरस म्हणजे त्याच्यामध्ये पाणी शोषून घेणारे जे रॉक्स असतात त्याच्याद्वारे काय होतं, पावसाचं पाणी आहे ते पीप्स होतं म्हणजे पाझरलं जातं खालीपर्यंत. ठीक आहे. आणि पाणी हळूहळू खाली पाझरत जातं म्हणजे हळूहळू खाली फ्लो होत जातं ग्राउंड मध्ये आणि अशा ठिकाणी जाऊन साठतं की जिथे एक हार्ड रॉक आहे आणि तिथून खाली पाणी जाऊ शकत नाही किंवा तिथून खाली पाणी सीप्स होऊ शकत नाही, सीप होऊ शकत नाही. ठीक आहे. अशा ठिकाणी पाणी जाऊन काय होतं, अक्युमुलेट होतं अँड दिस इज कॉल्ड एज द ग्राउंड वॉटर. ओके. सो दिस इज द सिम्पल डेफिनेशन ऑफ, सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ द ग्राउंड वॉटर. द सोल्युबल मिनरल्स इन द वॉटर गेट डिझॉल्व अँड फ्लो विथ द ग्राउंड वॉटर. दिस इज द इरोजनल वर्क ऑफ द ग्राउंड वॉटर. When the groundwater evaporates or volume of this soluble minerals is more than the solubility of the groundwater, the deposition of the dissolved material starts. Okay. So the soluble minerals in the water get dissolved and flow with the groundwater. This is the erosional work of the groundwater. So you may wonder what will be the erosional work of the groundwater. Groundwater ka erosional work karat asel bar. तर ज्यावेळी पावसाचं पाणी जमिनीवरती पडतं आणि ते खालीपर्यंत पाझरत जातं, ठीक आहे, जो आपला अर्थ सरफेस आहे त्याच्यामध्ये ते काय होतं, सीप्स होतं किंवा शोषलं जातं, तर त्याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत आपल्या सॉइल मधले, आपल्या रॉक मधले सरफेसवरच्या, तर ते त्याच्यामध्ये काय होतात, डिझॉल्व होतात. ठीक आहे. दॅट्स वाय त्याच्यामुळे काय होतं की इरोजनल वर्क हॅपन होतो. ठीक आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा एक गोष्ट अनुभवली असेल की जेव्हा आपण पावसाचं पाणी डिरेक्टली आपण टेस्ट करतो तर ते कसं लागतं, इट टेस्ट लाईक व्हेरी टेस्टलेस. ओके. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पावसाचं पाणी प्यायचा प्रयत्न केला असेल पावसाळ्यामध्ये, बरोबर, तर त्याची टेस्ट कशी असते, ती अतिशय एकदम टेस्टलेस असतं, त्याला काहीच टेस्ट नसते, बरोबर. पण आपण ज्यावेळेस बोरवेलचं पाणी पितो किंवा नद्यांमधलं पाणी पितो किंवा वेल्समधलं, विहिरींमधलं पाणी पितो, तर त्या पाण्याची टेस्ट कशी असते, ती वेगळी लागते. वाय असं का होतं? बिकॉज वेन वॉटर, पावसाचं पाणी ज्यावेळेस जमिनीवरती पडतं त्यावेळी काय होतं, जे मिनरल्स आहेत किंवा जे व्हेरियस गोष्टी आहेत खडकांमधल्या, रॉक्समधल्या, मातीमधल्या, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. ठीक आहे. मिनरल्स पाण्यामध्ये डिझॉल्व होतात, त्याला क्षार असं म्हणतात. आपण म्हणतो पाण्यामध्ये खूप क्षार आहेत वगैरे वगैरे एक्सेट्रा. ठीक आहे. त्याच्यामुळे पाण्याची टेस्ट पण वेगळी लागते. अँड दिस इज द इरोजनल वर्क ऑफ ग्राउंड वॉटर. वेन द ग्राउंड वॉटर इव्हॅपोरेट्स ऑर द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युबल मिनरल इज मोर दॅन द सोल्युबिलिटी ऑफ द ग्राउंड वॉटर, द डिपॉझिशन ऑफ द डिझॉल्व्ड मटेरियल स्टार्ट्स. ओके. पण जेव्हा ग्राउंड वॉटर जे आहे, इट स्टार्ट इव्हॅपोरेटिंग ऑर द व्हॉल्यूम ऑफ द सोल्युबल मटेरियल्स इज मोर दॅन द सोल्युबिलिटी ऑफ द ग्राउंड वॉटर, द डिपॉझिशन ऑफ डिझॉल्व्ड मटेरियल स्टार्ट. ओके. तर ज्यावेळी जे ग्राउंड वॉटर आहे ते उन्हाळ्यामध्ये काय होतं, इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात करतं ड्यू टू द हीट,
आणि त्याच्यामध्ये जे डिझॉल्व झालेले जे मिनरल्स आहेत ते काय होतात, ते पाण्याबरोबर इव्हॅपोरेट होऊ शकत नाही, तर ते काय होतात बॉटमला साचून जातात, अक्युमुलेट होतात. सो दिस इज द डिपॉझिशन वर्क ऑफ ग्राउंड वॉटर सिम्पली. ओके, सो लँडफॉर्म्स लाईक दि सिंक होल्स, लाईमस्टोन केव्स, देन स्टॅलॅक्टाइट अँड स्टॅलॅगमाइट्स आर फॉर्म्ड. ठीक आहे, तर दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द डिपॉझिशन वर्क ऑफ ग्राउंड वॉटर. तर ते आपण काय काय आहे ते आपण फिगरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, डस द ग्राउंड वॉटर कॅरीज आउट द इरोजनल ट्रान्सपोर्टेशनल अँड डिपॉझिशनल वर्क. ओके, तर इरोजनल वर्क कसं तयार होतं, एक कसं होतं ग्राउंड वॉटर नाही तुम्हाला समजलं. त्यानंतर डिपॉझिशनल वर्क कसं होतं, ज्यावेळेस वॉटर आहे ग्राउंड वॉटर आहे ते उन्हाळ्यामध्ये हीट होतं आणि ते इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होतं, त्याच्यामध्ये जे सोल्युबल किंवा विरघळलेले जे जे मिनरल्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या काय करतात, त्या अक्युमुलेट होतात आणि त्या डिपॉझिट तिथेच होतात. ठीक आहे, तर त्यामुळे डिपॉझिशनल वर्क होतं. नाव ग्राउंड वॉटर टेबल, द अप्पर सर्फेस ऑफ द वॉटर अक्युमुलेटेड बिलो द ग्राउंड इज कॉल्ड एज अ वॉटर टेबल. फॅक्टर्स लाईक सीझन, देन पोरोसिटी ऑफ रॉक्स, अमाऊंट ऑफ रेनफॉल एक्सेट्रा अफेक्ट द लेवल ऑफ द वॉटर टेबल. द वॉटर टेबल इज क्लोजर टू द ग्राउंड ड्यूरिंग द रेनी सीझन व्हाइल इट इज डीपर इन द समर. ओके, सो द ग्राउंड वॉटर टेबल म्हणजे काय असतं, द अप्पर सर्फेस ऑफ द वॉटर अक्युमुलेटेड बिलो द ग्राउंड इज कॉल्ड एज अ ग्राउंड वॉटर टेबल. ठीक आहे, तर जे वॉटर जमिनीखाली साचलेलं आहे त्याचा जो अप्पर सर्फेस आहे तो जमिनीपासून किती खाली आहे त्याला ग्राउंड वॉटर टेबल असं म्हणतात. ठीक आहे, सो द फॅक्टर्स लाईक सीझन, पोरोसिटी ऑफ रॉक, अमाऊंट ऑफ रेनफॉल अफेक्ट द लेवल ऑफ वॉटर टेबल. आणि ही जी वॉटर टेबल लेवल आहे, ठीक आहे, वॉटर टेबल म्हणजे बेसिकली वॉटरची लेवल जमिनीखाली किती आहे त्याला वॉटर टेबल असं म्हणतात. तर ही कशा याला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, द फर्स्ट वन इज पोरोसिटी ऑफ रॉक. बरोबर, ज्या रॉक मधून ग्राउंड वॉटर खाली शोषलं जातं तो रॉक पोरस असला पाहिजे. ठीक आहे, देन द नेक्स्ट वन इज द अमाऊंट ऑफ रेनफॉल. रेनफॉल ज्या ठिकाणी जास्त होतं त्या ठिकाणी ऑब्व्हियसली ग्राउंड वॉटर टेबल जास्त असेल. देन सीझन्स, ठीक आहे, विंटर सीझन किती आहे, समर सीझन किती एक्स्ट्रीम आहे, समर सीझन ज्या ठिकाणी एक्स्ट्रीम असेल अशा ठिकाणी काय होईल ग्राउंड वॉटर टेबल समर मध्ये कमी होईल. ठीक आहे, वॉटर टेबल इज क्लोजर टू द ग्राउंड ड्युरिंग द रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये ग्राउंड वॉटर टेबल हा सरफेस पासून कमी अंतरावर असतो आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ग्राउंड वॉटर हा डीप आपल्याला सापडतो, सरफेसच्या जवळ आपल्याला ग्राउंड वॉटर टेबल सापडत नाही. ठीक आहे, ओके, वेर आर दी फाइंड आउट वेर आर दी लाइमस्टोन केव्स, देन स्टॅलॅक्टाइट्स अँड स्टॅलॅगमाइट्स फाउंड इन महाराष्ट्र. ओके, वाय आर द लँडफॉर्म्स फाउंड इन द लाइमस्टोन कॉल्ड कार्स्ट. ओके, सो दीज आर द फिगर. सो ओके, दिस इज ऑल अबाउट आवर दिस चॅप्टर. ओके, सो आता आपण हे जे फिगर्स आहेत ह्या डिटेलमध्ये बघूयात अँड दिस विल एंड आवर फिफ्थ सिक्स चॅप्टर हियर, राईट, सॉरी फिफ्थ चॅप्टर आय गेस. सो वेर आर दी लाईमस्टोन केव्स अँड स्टॅलाकाइट्स अँड स्टॅलागमाइट फाउंड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचे केव्स कुठे पाहायला मिळतील हे तुम्हाला सर्च करून फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, देन वाय आर दी लँडफॉर्म्स फाउंड इन दी लाईमस्टोन कॉल्ड कास्ट. तर why are the landforms formed in the limestone called cast? cast limestone madhe je landforms tayar hota tela cast ka mhantat. theek hai, think about it. ramu has to dig a well in his farm but he is in dilemma as to which reason he should dig so that there is a water supply for a longer time. what will you suggest to ramu? theek hai, so this is very tricky question for you and I want you to all of you to answer this question. theek hai, tumchyapaiki sagalya jananni he answer dyacha prayatna karat ahe. ramu has to dig a well in his farm. ramu la tyacha farm madhe ek vihir khodaychi ahe but he is in dilemma as to which season he should dig. pan tyala to thoda vicharamadhe padla ahe ki kontya season madhe vihir khandayla kiwa khodayla suruvat karayla pahijel jene karun
विहिरीतलं पाणी हे खूप जास्त दिवस त्याला टिकलं पाहिजे. ठीक आहे, याचा आन्सर काय असेल बर? कोणत्या सीझन मध्ये? ओनली वन ऑफ यू हॅज गिवन आन्सर, ऑल ऑफ यू प्लीज राईट युअर आन्सर. रामूला त्याच्या शेतामध्ये विहीर खोदायची आहे. ठीक आहे, आणि त्याला विहीर खोदायची आहे, तर पण त्याला कळत नाहीये की कोणत्या सीझन मध्ये विहीर खोदायला चालू केली पाहिजे, जेणेकरून पाणी जास्तीत जास्त दिवस विहिरीमध्ये टिकलं पाहिजे. सो थ्री ऑफ यू हॅव सेइंग समर. ओके, समर इज द राईट आन्सर. ओके, समर मध्ये का बरं विहीर खोदायची? कारण ज्या विहिरीला समर मध्ये पाणी लागतं त्या विहिरीचं पाणी आपण लॉंगर पिरियड ऑफ टाइम मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, इफ वी स्टार्ट डिगिंग वेल इन रेनी सीजन, रेनी सीजन मध्ये जर आपण एखादी विहीर खोदायला चालू केली तर इट इज व्हेरी लाइकली टू गेट वॉटर इन दॅट वेल. तर त्या वेल मध्ये एक आपल्याला पावसाळ्यामध्ये पाणी लागतंच विहिरीला. ठीक आहे, पाणी आपल्याला सापडतंच, परंतु समर मध्ये ते पाणी विहीर कोरडी पडण्याची शक्यता असते. ठीक आहे, पण जी विहीर ज्या विहिरीला समर मध्येच पाणी आपल्याला लागतं ती विहीर ऑब्व्हियसली पावसाळ्यामध्ये सुद्धा तिला पाणी असतं, म्हणजे आपण वर्षभर पाणी यूज करू शकतो किंवा वापरू शकतो. ओके, ओके, सो दीज आर सम पिक्चर्स ऑफ दी सिंक होल. सिंक होल कशा प्रकारचे असतात? देन दी स्टॅलागाइट अँड दी स्टॅलागमाइट केव्ज. ह्या केव्ज कशा प्रकारचे असतात हे इथं फिगर दिलेली आहे. ठीक आहे, आयडेंटिफाय द लँडफॉर्म फाउंड बाय द ग्राउंड वॉटर इन दी गिवन डायग्राम. आणि ह्या गिवन डायग्राम मध्ये खालच्या ही जी लँडफॉर्म आहे, ही जी डायग्राम आहे कशा कोणत्या लँडफॉर्मची आहे ग्राउंड वॉटरच्या, ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. व्हेरी इझी आहे, त्याच्यावरतीच दिलेलं आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट आवर दिस चॅप्टर, एक्सोजेनेटिक मोमेंट्स पार्ट, एक्सोथर्मिक प्रोसेसेस पार्ट सेकंड. राईट, एक्झोजेनेटिक प्रोसेस पार्ट सेकंड. तर होमवर्क काय असेल तुमच्यासाठी? व्हॉट विल बी दी होमवर्क फॉर यू? एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 1 and 2 विल बी युअर होमवर्क फॉर टुडेज लेक्चर. होमवर्क समजला का सगळ्यांना? ऑल ऑफ यू डू यू अंडरस्टँड होमवर्क एक्सरसाइज ऑफ दिस चॅप्टर? क्वेश्चन नंबर 1 and क्वेश्चन नंबर 2 विल बी युअर होमवर्क. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप यू अंडरस्टँड द ऑल द कॉन्सेप्ट. ओके, तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता, अदरवाइज यू कॅन लीव दिस क्लास. बाय, स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय. ओके, यू कॅन क्विट दिस लेक्चर.